या उदाहरणामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह आहे आणि आपण या अगोदरच्या उदाहरणामध्येच बघितलंय की आपल्याला 44 चे अवयव शोधावे लागतील, परंतु इथे ऋणचिन्ह येत आहे म्हणजे मोठ्या संख्येला ऋणचिन्ह असलं पाहिजे. मग 44 चे अवयव कोणते येतात? 1 × 44, 2 × 22, 4 × 11 एवढ्या प्रकारचे अवयव आपल्याला दिसत आहेत. तर यापैकी कोणत्या अवयवाची जोडी अशी आहे की त्याची वजाबाकी आपल्याला 7 येईल? तर आपण जर 11 मधून 4 वजा केले तर आपल्याला 7 मिळणार आहेत, परंतु इथे ऋण 7 आहे म्हणजेच मोठ्या संख्येला आपल्याला ऋणचिन्ह द्यावं लागेल. मग याचे 2 अवयव येणार आहेत, 4 आणि ऋण 11. NMMS परीक्षेमध्ये जर अशा प्रकारची वर्गत्रिपदी आली आणि पहिल्या पदाला सहगुणक नसेल तर आपण आपल्याला ज्या अवयवांची जोडी मिळाली त्यावरून डायरेक्टली आपण त्याचे ह्या संख्येचे अवयव लिहू शकतो. मधल्या पायऱ्या करण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही विस्तार शिकलेले आहात तर अवयव पण तुम्हाला कंपॅरिझन करून कसे मिळवायचे ते तुम्ही बघितलंय. समजा x² + a + b, x + ab अशा स्वरूपाची वर्गत्रिपदी असेल तर त्याचे अवयव येतात x + a आणि x + b. म्हणजे याचं वर्गमूळ दोन्ही ठिकाणी आणि ही जे तुम्हाला इथे बेरीज येते ह्या दोन संख्यांची ह्या अवयवाची याच्या अवयवाची इथे जी बेरीज येते ती पहिल्या एका कंसामध्ये येते आणि दुसरी दुसऱ्या कंसामध्ये येते. यावरून आपण डायरेक्टली लिहू शकतो की याचे अवयव कोणते, p² + p - 11 म्हणजे p - 11, आणि दुसऱ्या कंसामध्ये लिहू शकतो p + 4 म्हणजे आपला वेळ वाचणार आहे आणि आपल्याला लगेच उत्तर सापडणार आहे. मग आपल्याला काय बघायचं आहे की पहिल्या पदाला सहगुणक आहे का? सहगुणक नसेल, तुम्हाला ही जी तिसरी अंत्यपदी आहे याचे अवयव सापडल्या तुम्हाला दिलेल्या त्रिपदीचे सुद्धा अवयव लिहिता येतील. त्यामध्ये तुम्हाला काही जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला इथे बरोबर पद्धतीने तुम्हाला ह्या दिलेल्या अंत्यपदीचे अवयव शोधता आले पाहिजे आणि तुम्ही लगेच इथे लिहू शकता. आणि तुम्हाला एकच गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, जर अंत्यपदीला ऋणचिन्ह असेल आणि मध्यपदीला सुद्धा ऋणचिन्ह असेल तर जो मोठा अवयव असतो त्याला ऋणचिन्ह द्यायचं आहे आणि छोटा जो अवयव असतो, लहान जो अवयव असतो त्याला धनचिन्ह द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं उत्तर लगेच तुम्हाला मिळणार आहे. या अगोदरची उदाहरणे आणि या उदाहरणामध्ये एक फरक आहे. या पूर्वीच्या उदाहरणामध्ये तुम्हाला पहिले पद आहे त्याला सहगुणक नव्हता, परंतु यामध्ये पहिल्या पदाला तुम्हाला सहगुणक दिसतोय. तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना तुम्हाला पहिल्या पदाचा सहगुणक आणि अंत्यपदी जी आहे त्यांचा गुणाकार करावा लागतो आणि त्यांच्या गुणाकाराचे अवयव शोधून त्या अवयवाची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणकाच्या एवढी आली पाहिजे. तर इथे 5 आणि 10, हा 5 हा पहिल्या पदाचा सहगुणक आहे, 10 ही अंत्यपदी आहे. 10 आणि 5 यांचे अवयव जे आहेत त्यांची बेरीज तुम्हाला 5 आली पाहिजे. इथे तुम्हाला 5 आणि 10 ची 50 ची बेरीज करायची काही गरज नाही आहे. मग इकडे 5 तसाच ठेवूया आणि 10 चे अवयव शोधूया, 10 आणि 5. मग आता ह्या 3 ज्या जोड्या आहेत त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून बघूयात आपण की कोणत्या याची बेरीज 5 येते. 5 × 10 × 5, ओके, 5 आणि 10 हे पहिलंच जे आपलं कॉम्बिनेशन होतं, 10 मधून 5 गेल्यानंतर इथे 5 उरतात. परंतु मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की जर तिसरे पद हे अंत्यपद जर ऋणसंख्या असेल तर दोन्हीपैकी एक अवयव हा ऋणसंख्या असला पाहिजे. आणि पण इथे मध्यपद जे आहे मधले पद आहे तो तर धनसंख्या आहे, म्हणजे याच्या अवयवांपैकी जी मोठी संख्या आहे, मोठा अवयव आहे त्याला धन चिन्ह द्यावं लागेल. म्हणजेच हे जे 5 × 10 = 50 याचे जे अवयव आहेत त्यापैकी मोठ्या अवयवाला तुम्हाला धन चिन्ह द्यावं लागेल. मग इकडे ऋण 5 आणि धन 10 यांचा गुणाकार हा 50 येतो, मात्र त्यांची बेरीज ही 5 येते. म्हणून आपल्याला इकडे लिहिता येतं 5y². तर मोठा अगोदर घेऊयात आपण, −10y + 5y = 10. पण पहिल्या दोन पदांची एक जोडी बनवली आणि उरलेल्या दोन पदांची जोडी बनवली. आता इकडे जर निरीक्षण केल्यावर तुम्हाला दिसतंय की 5
हा दोन्हीमध्ये कॉमन येतो आणि वाय पण कॉमन येतो, सामायिक येतो. तर इकडे पाच वाय आपण सामायिक घेऊया. मग इकडे पाच वाय गेल्यानंतर पाच वाय वर्गामधून पाच वाय गेल्यानंतर वाय शिल्लक राहतो आणि इकडे पाचाला दहाला पाचने भाग जातो दोनचा आणि वायसुद्धा जातो. मग इकडे फक्त दोन शिल्लक राहील. आता आपल्याला ह्या दोघांमधून ऋणचिन्ह सामायिक घ्यावं लागेल आणि पाच सामायिक घ्यावं लागेल, कारण इकडे अंत्यपदाला चलपद नाहीच आहे. मग इकडे आपण ऋण पाच सामायिक घेऊया. मग इकडे यामधून फक्त वाय शिल्लक राहील. इथे धनचिन्ह द्यावं लागेल कारण आपण ऋणचिन्ह कंसाच्या बाहेर काढतोय, म्हणून इकडे धन चिन्ह द्यावं लागेल आणि पाचने दहाला भागल्यावर दोन शिल्लक राहतो. तर इथे मग अवयवांच्या जोड्या झाल्या वाय अधिक दोन आणि दुसऱ्या अवयवाची जोडी झाली पाच वाय ऋण पाच. अशा पद्धतीने या दिलेल्या वर्गत्रिपदीच्या अवयव ए वाय अधिक दोन पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात पाच वाय वजा पाच हे येतील वर्गत्रिपदीचे अवयव. यामध्ये आपण आणखी एक उदाहरण बघूया. इकडे पहिल्या पदाचा सहगुणक 20 आहे आणि अंत्यपदी 8 आहे. तर 20 गुणिले 8 याचे अवयव शोधायचे आहेत, ते आपल्याला ऋण 26 आले पाहिजेत. इकडे जर आपण पहिलंच बघितलं 20 आणि 8 नाही, यांच्यामध्ये कोणताच संबंध नाही आहे. मग आपण 10 गुणिले 2 आणि 4 गुणिले 2 आणखी यांचे अवयव पाडूयात, बघूयात कोणतं कॉम्बिनेशन बरोबर बसतं आहे. पहिलं घेऊया 10 गुणिले, बघा 2 गुणिले 4 गुणिले 2, 4 दुणे 8, 8 दुणे 16. बघा मी काय केलं, हे दिलेले अवयव होते त्यापैकी 10 घेतलं आणि उरलेल्या अवयवांचा गुणाकार केला, तो आला 16. तर इथे जर निरीक्षण केलं 16 आणि 10 ची बेरीज आपल्याला 26 मिळते. मग आता इथे मधल्या पदाला ऋण चिन्ह आहे आणि शेवटच्या पदाला धनचिन्ह आहे. मग इथे अवयवांना दोन्ही ठिकाणी ऋणचिन्ह द्यावं लागेल, कारण ऋण गुणिले ऋण बरोबर धन येतं, मात्र ऋण आणि ऋणची बेरीज ही ऋण येते. म्हणून आपण दोन्ही पण अवयवांना ऋणचिन्ह देऊया. मग इकडे येईल 20x² ऋण 10x ऋण 16x अधिक 8. पहिल्या दोन पदांची आणि उरलेल्या दोन पदांच्या जोड्या बनवूयात. यामध्ये जर निरीक्षण केलं तर 10 आणि x हे दोन अवयव बाहेर निघतील, 10x सामायिक मिळतील. मग 20x² 10x भाग दिल्यानंतर इथे उरतं 2x. ऋण चिन्ह जसेचे तसं द्यावं लागेल. 10x ला 10x भाग दिल्यानंतर 1 उरतो. त्यानंतर आता इकडे निरीक्षण केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की इकडे चलपद नाहीच आहे, तर आपल्याला इकडे 8 सामायिक काढावा लागेल. 16x ला 8 भाग दिल्यावर 2x शिल्लक राहील आणि इकडे ऋणचिन्ह बाहेर काढल्यामुळे हे धनचिन्ह ऋण होईल आणि इकडे 8x ने 8 भाग दिल्यावर उत्तर 1 येईल. म्हणून आपल्याला पहिली जोडी मिळते 2x ऋण 1 आणि दुसरी जोडी मिळते 10x - 8. अशा पद्धतीने 20x² - 26x + 8 याचे अवयव मिळतात तुम्हाला 2x - 1 आणि 10x - 8 ह्या जोड्या तुम्हाला मिळतात.